सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला या व्हिडिओत एक स्त्री कॅमेरासमोर आपले कपडे बदलत असल्याचं दिसत होतं आणि व्हिडिओत दिसणारी स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री काजोल असल्याचा दावा करण्यात येत होता असंच काहीचं रश्मिका मंदना आणि कटरीना कॅपच्या बाबतीत पण झालं पण शेवटी हे सगळे व्हिडिओज डीप फेकचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं आणि हे डीप फेक म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आता हे डीप फेक म्हणजे नक्की काय डीप फेक कसं ओळखायचं या डीप फेक पासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवू शकतो याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहे टीओडी मराठी डीप फेक म्हणजे नक्की काय डीप फेक हे आधुनिक तंत्रज्ञान युगातील एक भयंकर शस्त्र मानलं जातं डीप फेक हे एक असंच तंत्रज्ञान आहे जे व्हिडिओज फोटो आणि ऑडिओ मध्ये बदल करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करतात या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा फोटो आणि व्हिडिओवर दुसऱ्याचा चेहरा लावू शकतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ बनवतात जे हुबुब वाटतात पण ते बनावटीच असतात त्यामुळे त्याला डी फेक असं नावही देण्यात आलं आहे एका अहवालानुसार दोन हजार सतरामध्ये रेडिट युजरने अश्लील व्हिडिओमध्ये चेहरा बदलवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर हा शब्द रूढ झाला नंतर रेडिटने डी फेक पॉनवरती बंदी घातली डीप फेक हे तंत्रज्ञान काम कसं करतं डीप फेक हे अतिशय गुंतागुंतीचं तंत्रज्ञान आहे यासाठी मशीन लर्निंग म्हणजेच कम्प्युटरमध्ये प्रावीण्य असलं पाहिजे एकमेकांशी स्पर्धा करू शकणाऱ्या दोन अल्गोरिदमचा वापर करून डी फेक कंटेंट तयार केला जातो यामध्ये फेक डिजिटल कंटेंट बनवला जातो आणि डिकोडरला हा व्हिडिओ बनावट आहे का हे शोधायला लावलं जातं प्रत्येक वेळी डिकोडर तो कंटेंट खरा आहे आहे की बनावट हे कंटेन्टीत्या ओळखून त्याची माहिती एनकोडरला एनकोडर मधील चुका सुधारू शकेल दोन्ही प्रक्रिया एकत्र केल्यानंतर जे ए एन नावाचं जनरेटिव्ह ॲडव्हर्सियल नेटवर्क तयार होतं डीफेक कुठे वापरला जातो अहवालानुसार या तंत्रज्ञानाची सुरुवात अश्लील कंटेंट तयार करण्यापासून झाली आहे मध्ये हे तंत्र खूप वापरलं जातं अभिनेते अभिनेत्रींचे चेहरे वापरून अश्लील कंटेंट पॉन्ट वर टाकला जातो डीप ट्रेसच्या अहवालानुसार दोन हजार एकोणीसमध्ये ऑनलाईन आढळलेल्या डीप फेक व्हिडिओंपैकी शहाण्णव टक्के व्हिडिओजमध्ये अश्लील कंटेंट होता याशिवाय मनोरंजनासाठी या, या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो प्रत्यक्षात असं काही घडलं आहे हे दाखवण्यासाठी डीप फेक व्हिडिओचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो जेणेकरून दर्शकांचा यावर विश्वास बसेल गेल्या काही वर्षांपासून भूतकाळातील गोष्टी जगण्यास साठी या तंत्रज्ञानाचा सा वापर केला जात आहे जसं की मृत नातेवाईकांच्या छायाचित्रांमध्ये चेहऱ्याचं अॅनिमेशन केलं जातं या वैशिष्ट्यांचा वापर करून लोकांनी तंत्रज्ञानाद्वारे त्यांचे पूर्वज आणि ऐतिहासिक व्यक्ती जिवंत केले होते डीप फेकचा वापर राजकारणातही होऊ लागला आहे निवडणुकीत राजकीय पक्ष देखील डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर करून एकमेकांवर टीका करताना दिसतात युक्रेन रशिया युद्धादरम्यान काही डीप फेक व्हिडिओ समोर आले होते डीप फेक कंटेंट कसा ओळखायचा डीप फेक कंटेंट ओळखण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्वाचं असतं त्यामध्ये पहिल्यांदा चेहऱ्याची स्थिती पाहिली जाते डीप फेक तंत्रज्ञान अनेकदा चेहरा आणि अने डोळ्यामध्ये मार खातो यात पापण्यांची हालचाल देखील पाहिली जाते जर तुम्हाला असं काही वाटलं की डोळे आणि नाक कुठेतरी दुसरीकडे जात आहे किंवा बराच वेळ पापण्याची हालचाल झालेली नाही तर समजून घ्या की तो कंटेंट डीप फेक कंटेंट आहे अमुक एखाद्या फोटोत किंवा व्हिडिओ छेडछाड झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी रंगसंगती पाहिली जाते आणि त्यावरून डीप फेक कंटेंट ओळखला जातो डिफेक्ट तंत्रज्ञानाच्या सर्वाधिक बळी ह्या महिला होताना दिसतात याआधी नमूद केल्याप्रमाणे या, के या तंत्रज्ञानाचा वापर अश्लेल व्हिडिओ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हणूनच या तंत्रज्ञानाच्या बळी बहुतांश महिला आणि मुली आहेत महिलांच्या चेहऱ्याचा वापर पॉन व्हिडिओजमध्ये करण्यात येतो म्हणूनच तज्ज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान महिलांवरील हिंसाचाराला मुक्तपणे खतपाणी घालण्याचं चा माध्यम झालं आहे खिंबवना सेन्सिटी ए आय यांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार पोनोग्राफी व्हिडिओजमध्ये हे डिप फेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहे तसंच अशा स्वरूपाचे पोनोग्राफिक व्हिडीओना दीड कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज असल्याचंही नोंदवल्या गेलं आहे हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही तर अशा स्वरूपाचे खोटे व्हिडिओज तयार करणारे ज्या महिलांचे खरे फोटो आहेत त्या महिलांना ब्लॅकमेल करून खंडणी मिळवण्याचाही प्रयत्न करतात डीप फेकवरती काही उपाय आहे का त्याबद्दल हे सांगते मीडिया लिटरसी म्हणजेच प्रसार माध्यम साक्षरता हा एक डीप फेक तंत्रज्ञानाच्या नकारात्मक परिणामांवरती उत्तम उपाय मानला जात आहे खोटी माहिती पसरवणाऱ्या माध्यमांना आळा बसविण्यात प्रसारमाध्यमांना साक्षरता उपयोगी ठरू शकते असं मानलं जातं किंबोना अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ए आय तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर टाळण्यासाठी आपल्या पातळीवर काही अटी व नियमावली केल्या आहेत डीफेक्स सारख्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याकरिता कायदेशीर नियमावली देखील तितकीच गरजेची आहे तसंच आपल्या वैयक्तिक पातळीवर समाज माध्यमांवर काहीही शेअर करताना काळजी घेणे देखील गरजेचं आहे किंबहुना जगभरातील अनेक तज्ज्ञांनी या तंत्राविषयी चिंता व्यक्त केली आहे त्यात युवल नो हरारी यांचं मत विचारात घेणं गरजेचं आहे युवल नो हरारी सेपियन्स या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक आहेत त्यांनी ए आय तंत्रज्ञानावर कडक नियमावली लागू करावी असा आग्रह धरला आहे त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार ए आय नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच आपल्याला त्वरित काहीतरी करणं गरजेचं आहे ज्या प्रकारे एखादी औषध आउशत कंपनी औषधांची पूर्ण चाचणी केल्याशिवाय ते औषध बाजारात आणू शकत नाही त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय हे तंत्रज्ञान वापरणं चुकीचं आहे त्याचबरोबर सध्या भारतात मोदी सरकारने देखील या डी बद्दल योग्य ते पावलं उचलली आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाइम्स ऑफ डेमोक्रसी मराठी लोकांकडून लोकांसाठी